हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि त्यासाठी मी इथे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे. आपलं जे साधं रिफाईंड ऑइल असतं ते घातलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 4-5 तमालपत्र घातलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही आवडत असेल तर लवंग मिरे वगैरे टाकू शकता गरम मसाले. त्यानंतर मी इथे 2 कप बासमती राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो ॲड केलेला आहे. आणि आपल्याला हा भात 90% शिजवून घ्यायचा आहे. थोडासा एक कणी राईल एवढाच कच्चा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करून राईस आपला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, गाळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून ते पाणी जे आहे ते सगळं खाली निथळून जाईल. त्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. एकदम फुल गॅसवर आपल्याला हा कांदा तळायचा आहे जेणेकरून तो एकदम छान क्रिस्पी होईल. एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा छानपैकी तळून घ्यायचा आहे. हा आपण बिर्याणीमध्ये गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आणि ह्या कांद्यामुळे खूप छान टेस्ट पण येते बिर्याणीला, तर त्यामुळे आपण हा कांदा तळून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे कांदा, खोबरं आणि टोमॅटो बारीक पेस्ट करून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, थोडंसं पाणी घालून मी पेस्ट केलेली आहे. त्यानंतर दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये केसर आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे. मी फूड कलर ऑप्शनल आहे. त्यानंतर ज्या भांड्यात आपण बिर्याणी बनवणार आहोत त्याच भांड्यात मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून परतायला घातलेलं आहे. एक मोठा टोमॅटो आणि 3 मिडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत आणि हे मी छानपैकी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. साधारण 3 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आलं लसूण पेस्ट घेऊ शकता. चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे 3 चमचे. तुमच्या आवडीनुसार कुठलाही ब्रँड तुम्ही घेऊ शकता. इथे मी एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे. मीडियम साईजचे 3 चमचे मी इथे घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा. हळद घातलेली आहे 1/2 चमचा. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं, कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण, ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते पण मी छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. लेग पीसला मी थोडेसे कट मारून आणलेले आहेत जेणेकरून मसाल्यांचा जो स्वाद आहे तो आतपर्यंत जावा. आणि इथे मी सगळे पीसेस याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इथे साधारण छोटे 2.5 चमचे मीठ मी इथे घातलेलं आहे. आणि घरी बनवलेलं दही आपलं जे असतं ते 5-6 चमचे दही याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. दह्याऐवजी जर तुम्हाला इथे लिंबू पिळायचं असेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता. चिकन, मीठ आणि दही घातल्यानंतर मी हे छानपैकी पुन्हा एकदा फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे आणि आपलं चिकन छानपैकी 20-25 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे. चिकन आपलं छानपैकी शिजलेलं आहे 20-25 मिनटानंतर, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण जो बासमती राईस शिजवून घेतला होता तो मी याच्यावर घातलेला आहे. मी एकच लेअरची चिकन बिर्याणी बनवणार आहे म्हणून मी इथे त्याच भांड्यात बनवत आहे. खाली चिकन आहे, चिकनला ग्रेव्ही पण आहे थोडीशी आणि मी वरतून राईस ॲड केलेला आहे त्याच्यावर. त्यानंतर मी इथे आपलं जे केसरचं जे दूध आहे ते ॲड केलेलं आहे, म्हणजे केसर आणि आपण थोडासा फूड कलर घातला होता तर ते मी याच्यावर टाकलेलं आहे. गावठी तूप घातलेलं आहे साधारण 5 चमचे मी.
त्यानंतर मी इथे बरिस्ता घातलेला आहे, म्हणजेच आपला जो तळलेला कांदा आहे तो मी याच्यावर ॲड केलेला आहे. हा कांदा तुम्ही चिकन शिजवताना पण थोडासा ॲड करू शकता. तर इथे मी कांदा घातलेला आहे, त्यानंतर मी त्याच्यावर कोथिंबीर ॲड केलेली आहे गार्निशिंगसाठी. आणि झाकण ठेवून ही चिकन बिर्याणी आपण 10 मिनिटासाठी कमी गॅसवर शिजू द्यायची आहे, जेणेकरून सगळे फ्लेवर्स एकत्र होतील. तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपली चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे आणि त्यानंतर मी ती सर्व्ह केलेली आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.